पुढच्या कालावधीमध्ये लोक वाट बघत आहेत की अशा राजकारण्यांची कशी जिरवायची, त्या संधीची वाट नक्कीच लोक बघत आहेत। इतका घृणास्पद आणि घाणेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये होते आहे, तर आमच्यासारख्या राजकारण्याची मान लाजेने खाली जावी असा हे सगळं एकूण प्रकार आहे। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। असं आहे की पूर्वी तीन पक्षाचं सरकार होतं, त्याला तीन पक्षाचा रिक्षा म्हणत होते आणि तो रिक्षा अडीच वर्ष संकटावर मात करून व्यवस्थित लोकांची सेवा करत होता। आता हे तीन पक्षाचं सरकार, याला आता रिक्षा म्हणायचं की तीन चाकी घसरगाडी म्हणायची काय म्हणायचं, पण त्यातला तीन सरकारचा तीन चाकी सरकारातला पहिला टायर किती पंक्चर होते हे आता लोक बघत आहे आणि पुढचा टायर पंक्चर होऊनच गाडी रपटण्याचं काम सुरू झालेलं आहे। मला कळत नाही की सत्तेसाठी इतका हावरटपणा महाराष्ट्राने उभ्या कधीही पाहिला नव्हता आणि तो आज महाराष्ट्रातील जनतेला बघायला मिळत आहे। मला अनेकांनी सांगितलं की आता मतदानाला जाण्यासाठी इच्छा सुद्धा राहिली नाही अशी लोकांची भावना आणि प्रतिक्रिया आहे। यावरून महाराष्ट्रातील राजकारण्यांना थोडी लाज वाटावी अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे। खरं तर पावसाने दडी मारले, अनेक भागात मोठं संकट शेतकऱ्यावर कोसळलेलं आहे। सर्व विकास कामं विकासाच्या नावावर सरकार आणायचं आणि विकास कामं ठप्प पाडायची आणि सत्तेच्या मलिदेशासाठी भांडायचं हा महाराष्ट्रामध्ये नक्कीच मला असं वाटतं की लज्जास्पद हा प्रकार महाराष्ट्रातील जनता बघते आहे। यातून पुढच्या कालावधीमध्ये लोक वाट बघत आहेत की अशा राजकारण्यांची कशी जिरवायची, त्या संधीची वाट नक्कीच लोक बघत आहेत। आता बघू काय होतंय। वित्त विभाग जर अजितदादा पवाराकडे गेलाच तर ज्या कारणामुळे यांनी सत्तेतून बाहेर पडलेत, आता तेच कारण करून पुढे बाहेर पडतील का हे सुद्धा आता लोक वाट बघत आहेत, जनता वाट बघती आहे। आणि मी सांगितलं दोनही जे काही नेते आता जे देवेंद्रजी फडणवीस असू देत किंवा अजितदादा असू देत, दोनही नेते टेरर आहेत। आता या टेरर नेत्याचं किती काळ जमते हेही पाहू। त्यामध्ये या बिचाऱ्यांना आता दोन तीन काही मंत्रिपदं मिळतील अशी अपेक्षा आहे, ते पुढचे कसे शांत होतील तेही पाहू। खरं तर 115 लोकांना 33% वाटा आणि 35 वाल्यांनाही 33%, ते सत्तेचं समीकरण जुळवून सत्तेतून जेवढं मिळेल तेवढं आपल्या घशात घालायचं हे सगळं सुरू आहे। आणि उभ्या महाराष्ट्रानं कधी पाहिलं नाही, ते मंत्रालयात लूट सुरू झालेली आहे। असं एकही काम नाही की ज्या कामाचे पैसे मोजल्याशिवाय ते काम मंत्रालयातून होतंय छोट्या छोट्या कामासाठी। इकडे टेंडर होत नाही तर ठेकेदाराला पाठवा मंजुरी देतो म्हणून अफर त्या अधिकाऱ्यांच्याकडे निरोप पोहोचणं सुरू झालंय। हे इतका घृणास्पद आणि घाणेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये होते आहे, तर आमच्यासारख्या राजकारण्याची मान लाजेने खाली जावी असा हे सगळं एकूण प्रकार आहे। लखलाभ आहे त्यांना की तुम्ही चालवा, लुटा, महाराष्ट्र उद्ध्वस्त करा, हे कोणालाही पडलेलं नाही। कोणत्याही पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला हे रुजलेलं नाही आणि त्याला त्यातून नक्कीच या सगळ्यांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।